खेळाडूची माहिती मिळाली, त्यानंतर शिवकालीन इतिहास माहित पडला, शिवसेनेचा इतिहास माहित पडला, या सर्व गोष्टी तुमच्या माध्यमातून या चार दिवसांमध्ये माहित पडल्यात आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना। तर आपण सामना ऑन करणार आहोत आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही चार षटकं कम्प्लीट करावी लागतील। आम्ही टाइम रेकॉर्ड करतोय, जसा पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल, 3:03 आता टाइम आम्ही रेकॉर्ड करतोय, तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 3:28 हा पहिला डाव कम्प्लीट करावा लागेल। सामना ऑन, पहिला बॉल आडव्या पडीने खेळण्याचा प्रयत्न, मिळवला शतरक्षक नाहीये, व्यवस्थित एक्झिक्युशन होतं तरी देखील एक धाव मिळेल। बघा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मात्र आक्रमक पवित्र दिसत आणि कुमार रणजित केळी यांच्यामध्ये पारितोषिक आले यंग डॅशिंग डायनामिक अमित साठी, प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक। यंग डॅशिंग डायनामिक कुमार रणजित केळी यांच्या माध्यमातून अमित साठी पारितोषिक आले, प्रत्येक षटकारासाठी 500। आणि जी मंडप व्यवस्था तुम्ही या मैदानात पाहतायत ती मंडप व्यवस्था आम्हाला मिस्टर अमित म्हात्रे यांनीच उपलब्ध करून दिले, त्यांचं देखील तितकंच कौतुक करावं तितकं कमी। स्ट्राइकर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय रुपेश सचिन गणेशकर यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात, म्हणजेच सिद्धिविनायक चंद्रपडा आणि संकेत इलेव्हन चंद्रपडा ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत आहेत। यावेळेस पूल केलं जातंय, व्यवस्थित एक्झिक्युशन नव्हतं, दरम्यान क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पूर्ण केली जाते। बघा एक्झिक्युशन इम्प्रोव्हायझेशन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय, तर तुम्हाला फटका बनवावा लागतं, एक्झिक्युशन म्हणजे तुम्ही तो व्यवस्थित खेळायचं, व्यवस्थित मिळवला त्यात घ्यायचंय। या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि त्याच्यासाठी तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं फुटवर्क, तुमचं स्ट्रोक सिलेक्शन खूप महत्वाचं आहे। धावसंख्या झाले 2, अमित म्हात्रे स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत। 4 षटकं फेकण्यासाठी 25 मिनिटाचा कालावधी ऑफिशियल दिला गेलाय प्रत्येक संघाला। पुढचा बॉल यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, शफल होऊन खेळायचा प्रयत्न झालाय, एकंदरीत 20 मध्ये खेळायचा प्रयत्न झाला होता, खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण तितकीच चांगली गोलंदाजी, व्यवस्थित गोलंदाजी होते गोलंदाज चेतन मात्रेची, कारण गेल्या सामन्यात सुद्धा चेतनच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला होता, ऍज अ बॉलर चांगली कामगिरीची राहिली होती आणि त्याच्याच कामगिरीची आठवण ठेवून या सामन्यामध्ये सुद्धा पहिले छोटे हाताळण्याची जबाबदारी चेतनला दिले। चेतन पुढचा बॉल घेऊन सज्ज होतो गोलंदाजी मार्क वर, राईट आर्म आऊट द विकेट, धावसंख्या 3। पुन्हा एकदा खूप जास्त आत येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, स्टंप अटॅक ठेवत नाहीये, आउटसाइड ऑब्स्टिकचा अटॅक होता, शरीराचा वेग घेणारा चेंडू, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 4 वर। नियमांची अंमलबजावणी महत्वाची आहे, पंचाच्या निर्णयाचं पालन महत्वाचं आहे, तुमच्या मध्यामध्ये कुठला वाद होणार नाही दक्षात घेणं महत्वाचं आहे, कुणाला मात्र उद्देशून बोलणं हे न बोलणं हे महत्वाचं आहे। या सर्व गोष्टी कुठल्याही स्पर्धेमध्ये तुमच्याकडून खेळल्या गेल्या पाहिजे। यावेळेस साऊथ मध्ये हलक्या त्याने पुश केलं जाते, अमितच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 5 या आकड्यावर। सर्व पाहुण्यांचं, क्रीड रसिकांचं, प्रेक्षकांचं आम्ही द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। 3:03 या डावातला पहिला चेंडू डिलिव्हर करून गेलाय, खूप चांगली शिस्त सर्व संघ पाहतायत, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळतायत। 2 षटकामध्ये 11 धावा गेल्या सामन्यामध्ये खर्च केल्या होत्या गोलंदाज चेतन मात्रेने आणि आता तशीच कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते। यावेळेस शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न झाला आहे, चेंडू मात्र निघून जातोय फॉरवर्ड स्वेलनेकर सीमारेषेत जवळ ओढायचा प्रयत्न यशस्वी होतोय, दरम्यान 2 धाव गोळा केले जातात। अमितच्या माध्यमातून 3 धावाचा प्रयत्न होता, एक्झिक्यूट होईल का, यस 3 धावा कम्प्लीट, धावसंख्या 3 ने पुढे जाईल, पोहोचेल 8 वर। आतापर्यंत विचार केला तर सर्व काही व्यवस्थित होत असताना क्षेत्ररक्षण थोडस अळसवण झालंय आणि म्हणून त्या क्षेत्ररक्षकाचा चुकीमुळे फायदा होतोय, तो म्हणजेच संकेत इलेव्हन चंद्रपाडा या संघाला। धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा आणि षटक संपले, पहिला रुपेश खेळतो वैयक्तिक 4 धावांवर आणि अमित खेळतो वैयक्तिक 3 धावांवर। घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डिजिटल संधी, थँक्यू। बघा जुचंद्र प्रीमियर लीग च्या टीम्स च्या प्लेयरचे अनाउन्समेंट देखील आम्ही करणार आहोत, तर ज्या
संघाची माहिती हवी असेल तर त्या ओनर्स ने किंवा कॅप्टन्स ने माझ्या व्हाट्सअप वर ती लिस्ट पाठवा, जेणेकरून इनिंग ब्रेक मध्ये किंवा तीन ओव्हर नंतर आपण त्या त्या टीमच्या टीम मध्ये कुठले कुठले खेळाडू आहेत ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू. चला सामना ऑन ठेवा. माझ्याकडे आले आहेत लायन्स ड्रीम्सची टीम, ज्याचे मालक आहेत पुष्पराज म्हात्रे, कॅप्टन हितेंद्र भोईर, संदेश ठाणे, भावेश पुणेकर, प्रथमेश म्हात्रे, रोहित पाटील, पुष्पराज म्हात्रे, निलेश पाटील, कुणाल पाटील, समित पाटील विकेट कीपर, जितेश म्हात्रे, अशोक धनगा बॉलर, हृदयनाथ भोईर बॉलर, संदीप म्हात्रे, कुणाल म्हात्रे, प्रवीण पाटील आणि स्वागत ठाकूर. ही टीम आहे टीम लायन्स ग्रुप. माझ्याकडे सुद्धा एक टीम आले, आरके वारियर्स, रणजित किनी साहेबांची टीम आहे, कल्पे जगदीश म्हात्रे बघतो आपण ते या ठिकाणी उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत, रवींद्र वाघमारे एक चांगला फलंदाज, त्यानंतर आपण बघताय मयूर पाटील फलंदाज म्हणून त्याने या ठिकाणी आपलं नाव कमावलंय आणि या संघाचा जो सदस्य बनलाय, केवल रमेश म्हात्रे, तेजस पाटील, विनोद लीलाधर रायात अतिशय चांगला खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे, हिमालय पाटील, सचिन गौड, श्याम पाटील म्हणजे यष्टी रक्षक फलंदाज, आणखीन आपण बघतोय सिद्धार्थ, कपिल, अक्षय मांडवकर, निरज किनी, प्रशांत म्हात्रे आणि विनय म्हात्रे. यस, बॅक फुटला जाऊन कटकण्याचा प्रयत्न झाला होता, शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाचा कोण चेंडू मात्र निघून जातोय, म्हणजे थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. बॅकफुटला जाऊन कट केलं जात आहे, शेतरक्षक योग्य त्या पोझिशनला होता, आला होता, थांबला होता, पण पात्र त्याला हुलकावट देऊन चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय. चार धावांसाठी चौसके झाले 12 रन्स. बघा या दुसऱ्या षटकाची सुरुवात खूप चांगली केली जाते फलंदाजी करणाऱ्या संकेत 11 चंद्रपडा या संघाकडून. बघा एकाच गावचे देवा दोन संघ खेळतात तेव्हा समर्थक आणि चाहते देखील कन्फ्युज असतात की साथ द्यायची तर कोणाची, पण मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, जो चांगला खेळेल त्याची साथ द्या, जो चांगला खेळेल त्याचा उत्साह वाढवा. जिमारकर गोलंदाज सज्ज होतो, अक्षय मडकर लेफ्ट आर्म उभा, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न झालाय, दोन क्षेत्ररक्षक चेस करताय, दरम्यान दुसऱ्या धावाचा कॉल आहे, चेंडू मात्र वेगाने सीमारेषा जवळ पोहोचतोय, अडवला जाईल टोवर, मात्र दोन धावा कंप्लीट करून तिसऱ्या धावाचा कॉल देखील केला जातो आणि कंप्लीट देखील होतोय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा त्या ट्रॅकवर तुम्हाला एक्सप्रेस ट्रेन जाताना पाहायला मिळते आणि खेळपट्टीवर ह्या दोन एक्सप्रेस ट्रेन अमित आणि रुपेश तुम्हाला जाताना पाहायला मिळतात. असं काय झाले ते म्हणजे 15 धावा 15 रन्स. उजव्या बाजूला आपण बघताय आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी भोईर दाखल झाले, त्यांचा मी स्वागत करतोय. वेलकम प्रफुल्लजी, सकाळच्या सत्रामध्ये तुमच्या पुत्राने या ठिकाणी गोलंदाजीमध्ये खूप चांगले प्रदर्शन केलंय, चार फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं आणि कमीत कमी धावा दिल्या होत्या. चला 7 मिनिटं झालेत, मी वारंवार तुम्हाला वेळेची माहिती का देतोय, जेणेकरून आम्ही देखील तुमच्यासाठी बांधील आहोत, तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा कट करण्याचा प्रयत्न झालाय, यावेळेस पॉईंट क्षेत्रक्षला सकून चेंडू मागे जाऊन थर्ड बॅन क्षेत्रामध्ये चेंडू आढळला, फुटबॉल पद्धतीने दरम्यान दोन धावा पूर्ण करून तिसऱ्या धावाचा कॉल आहे का, यावेळेस मात्र अमित कडून थांबवलं जात. बघा नक्कीच थोडी चर्चा केली होती अमितशी की अमित म्हणाला होता की मी म्हणालो फिटनेस थोडी जास्त झाले, तर अमित म्हणाला की याहून थोडी जास्त फिटनेस झाली, मला कळलं की मी आता क्रिकेट खेळू शकत नाही तर मी क्रिकेट सोडून देईन, पण आम्हाला तसं मान्य नाही मित्रा, तुझा फिटनेस चांगला आहे, अजून तू बेटर करू शकतो, कारण खूप चांगले क्रिकेट तू खेळलाय खारेगावमध्ये सुद्धा आणि चंद्रपाड्यात सुद्धा. असं काय झालंय तू म्हणजेच 17 धावा. पुढचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित संपर्क झाला नाहीये, कवचा क्षेत्र रक्षक आहे, चेंडू अडवला जाईल, दरम्यान एक धाव, संख्या 18 झाले. आतापर्यंत चार चेंडू हाताळले अक्षय माडकरने, पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर 3, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर 1, पाचव्या चेंडूवर काय, गेस करा पाचव्या चेंडूवर काय असेल. पुढचा बॉल अक्षय माडकरचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकर बॅट्समन असेल रुपेश, आणि यावेळेस पाचवा चेंडू डॉट म्हणजेच काय, खूप चांगला इकडे योगायोग पाहायला मिळते, पहिला चेंडू 4-3-2-1-0, आता शेवटच्या चेंडूवर काय, गेस करा गेस करा शेवटच्या चेंडूवर काय पाहायला मिळेल, सर्व काही या षटकामध्ये पाहायला मिळालंय, फक्त डब्ल्यू आणि 6 बाकी आहे काय येईल भैया, डब्ल्यू के 6. पुढचा बॉल अक्षयचा, स्ट्राइकर बॅट्समन असेल रुपेश, यावेळेस डॉट चेंडू हाताळली केली जाते, अशा पद्धतीने षटक संपते. दुसरं दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या संकेत स्फूर्ती संघाची
गड़ी बात एक ही झाला नाहीये, ही महत्त्वाची जमेची गोष्ट आहे, कारण चार षटकाच्या क्रिकेट मध्ये खूप चांगला वेळ घालवला या दोन फलंदाजांनी। धावसंख्या झाली ती म्हणजे 18 9च्या धावगतीने खेळ केला जातोय। डाव सुरू होऊन वेळ झालाय 9 मिनिटांचा, म्हणजे अजून एक खूप वेळ आहे, पण जास्त वेळ घेऊ नका, घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी। अमित देखील थोडेसे थकवा त्यांना जाणवतोय, म्हणून आमच्या डीजे पत्रकाने देखील ऊर्जा आणणार एनर्जी देणार गाणं वाजवलंय, तर पाहूया ही एनर्जी कुठल्या संघाला मिळते। बघा बजरंग बली सर्वांचं आवडतं दैवत आहे का, तर बुद्धीची देवता तर आहेच, त्यानंतर शक्तीची देवता आहे, सामर्थ्याची देवता आहे, आणि सर्वात महत्वाचं काय तर भक्त, रामभक्त, ज्यांनी खूप चांगली रामभक्ती दाखवली केली। आणि यावेळी ससाच एक स्ट्रोक पाहायला मिळाला होता, जशी गदा फिरवली हनुमंताने तशी गदा फिरवली होती अमितने, पण मात्र संपर्क झाला नाहीये। पहिला चेंडू हा 22च्या स्वरूपात एक डाव कम्प्लीट केली जाते, धावसंख्या एकने पुढे जाईल 19 या खेळाडून पोहोचते। बघा या डावामध्ये आतापर्यंत एकही षटकार पाहायला मिळाला, एक चौकार आलाय जरूर, पण षटकारांची देखील आशीर्वादी करण्यासाठी प्रसिद्ध आहे संकेत 11 चंद्रपण हा संघ। तुर्तास थोडीशी सावध सुरुवात, पुढचा बॉल यावेळेस मात्र आडव्या वाट्याने पुल केलाय, चेंडू मात्र निघून जातोय मिडल विकेट सीमारेषा पार, षटकार। जसा हनुमंतांना त्यांच्या शक्तीचा साक्षात्कार उशिरा झाला, तसाच कुठेतरी फलंदाज रुपेशला त्याच्या शक्तीचा साक्षात्कार उशिरा झाला आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय। धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वर आणि आता कुठेतरी सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाकडून कुठेतरी चांगली सुरुवातीची अपेक्षा होती, पण तसं काही होत नाहीये। बघा सिद्धिविनायक चंद्रपाडा मोठं नाव आहे आणि नावानुसार खेळ सुद्धा त्यांचा राहिलाय, पण आताच्या घडीला घरचा संघ समोर आहे, त्यामुळे कुठेतरी दबाव, कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, पण दरम्यान खूप चांगला पूल पाहायला मिळतोय। फॉरवर्ड स्वरलेगला क्षेत्ररक्षक आहे, फेक करेपर्यंत दुसरी धाव होईल का नाही, तर मला असं वाटतं अमित यांनी शरणागती पत्करली आहे का। यस अमित परतेल, पहिला विकेट डाव होतो धावसंख्या 26 असताना। देखील पाहू शकताय की बस आता खूप झालं, मी दुसऱ्या खेळाडूंना संधी देईन असा निर्णय घेतला गेला अमितच्या मध्यमातून आणि तो बाद झालाय धावचीच्या स्वरूपात। खूप चांगली खेळभावना देखील मैदानात पाहायला मिळते। बघा कधी कधी तुम्हाला मी वारंवार तेच सांगतोय, गावच्या प्रतिष्ठेसाठी खेळा, कारण तुमचे गावकरी जे येतात तुमचा खेळ पाहण्यासाठी त्यांना तुमच्यामध्ये सचिन रोहित विराट या सर्वांची सावली दिसते, तर त्यांच्या आनंदासाठी काय मित्रांनो कधी कुठल्या दबावात खेळू नका। तुमचा गाव कसा पुढे जाईल, तुमच्या गावचं नाव कसं मोठं होईल, याच्याकडे लक्ष द्या आणि गावच्या प्रतिष्ठेचा खेळा ही विनंती असेल। पुढचा बॉल गेम गोलंदाजी मार्ग सज्ज होते, नवीन हा प्रकार आहे, हुक केला जातोय, क्षेत्ररक्षक आहे, पोझिशन घेतोय, झेल स्वीकारला जाईल, दुसरा हादरा बसतोय, तो म्हणजेच संकेत तृतीय संघाला। साई बाबा, बजरंग बली, गणपती बाप्पा, वेगवेगळी देवतांची नावं आहेत आणि सगळ्यांच्या लीला देखील वेगवेगळ्या आहेत आणि प्रत्येकाची दैवत वेगवेगळी आवडते का, तर त्यांच्या नावानुसार त्यांच्या कामानुसार कधी कधी गणपती बाप्पा कोणाला पावतो, कधी कधी बजरंग बली हनुमान तुम्हाला पावतो। भिवंडीमध्ये पाहिलं तर जय बजरंग नावाच्या जवळपास 30 टीम्स असतील ज्यांची नावं जय बजरंग ह्या नावावर सुरू होतात, कारण हनुमंतावर खूप निष्ठान आहे, खूप निशान निष्ठांत प्रेम आहे भिवंडीकरांचं, म्हणून जवळपास 3 संघांपैकी एका संघाचा जय बजरंग आहे।
यावे स्लॉट मध्ये दिला होता फेकून दिलाय वाइड ऑफ लॉन्ग ऑन सीमारेषा पार खणखणीत षटकार अजय भरद्वाज आपला रिप्ले दाखवतील खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेतली स्लॉट मध्ये आला होता रवी मागवारे यांच्याकडून पारितोषिक मिळते राकेशला खनसक्का भाऊ आहे मूर्ती लहान पर कीर्तिमान बघा स्लॉट मध्ये आला होता आणि कोणी विचार केला होता इतकी एनर्जी या खेळाडू मध्ये आहे 500 रुपयाचं पारितोषिक मिळते त्याला जस्ट लाईक पिंटू परच्या सारखा स्टान्स पाहायला मिळालाय उजव्याशिया नियंत्रण रेषेच्या बाहेर खूप जास्त हाताळल्या कारणामुळे पंचाच्या पद्धतीने व्हाईट बॉलची खूण धावसंख्या पुढे जाईल 33 वर पोहोचेल आणि यस सन्माननीय मोहन पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलं राकेश साठी बघा 1000 रुपयाची कमाई एक षटकारावर पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या खूप जास्त बाहेर आणि असं वाटते दबावात गोलंदाजी होते की काय पंचाच्या पद्धतीमधून वाईट बॉलची खूण धावसंख्या झाली 34 कुठेतरी दबावात येतोय नवीन कारण एक जो षटकार आला होता तो जबरदस्त षटकार होता आणि त्याचे घाव मात्र हृदयाला लागले आहेत गोलंदाज नवीनच्या म्हणून दोन चेंडू बाहेर हाताळले गेलेत लास्ट बॉल असेल तिसऱ्या षटकातला धावसंख्या झाली 34 यावेळेस कनेक्टर होतोय चेंडू निघून जातोय तो म्हणजेच लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे दरम्यान दोन धावांचा कॉल आहे धोकादायक करू शकेल पण वेगाने या दोन धावा कंप्लीट केल्या जातात वा नाईस रनिंग मिळते विकेट तीन षटकांची समाप्ती होते आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 36 धावा आणि गडीबाद झाले 2 चला नवीन गोलाचा लगेच पाठवून द्या कमांड डीजे अजून एक टीम आले अभिमन्यु सुपरस्टार ज्याचे संघमालक आहेत श्रीयुत कुमार अमित केदारनाथ पाटील आणि खेळाडूंची नावं पुढील प्रमाणे अमित केदारनाथ पाटील चेतन म्हात्रे भूषण जयवंत भोईर कल्पेश हरिश्चंद्र म्हात्रे रसिक दिलीप पाटील देवेंद्र दिनकर पाटील विनोद मधुकर परेट दर्पण रमाकांत म्हात्रे विशाल नरेंद्र पाटील दीक्षित निळखंड पाटील निलेश विवेक भोईर रुपेश सदानंद मोरे हार्दिक यशवंत म्हात्रे विकास रमेश मसे गंगाराम खरपुडे आणि कामेश हरीश पाटील ही लिस्ट आहे अभिमन्यू सुपरस्टारची जुचंद प्रीमियर लीग या तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला याच मैदानावर अनुभवायला मिळेल पाहायला मिळेल ऐकायला मिळेल पुढचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय नंदकुमार नंदकुमार चला प्लीज स्टार्ट घ्या वेळ झाली नक्कीच वेळेबद्दल तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते 3:20 तुमच्याकडे अजून 7 आहेत हे पहिला डाव संपण्यासाठी आणि हे चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज नंदकुमार यावेळेस हलकासा बाहेर वळाला होता चेंडूला वेग दिला गेला होता जबरदस्त गोलंदाजी खरंच पिचिंग खूप महत्वाची आहे ऍज अ बॉलर तुमचं सर्वात महत्वाचं टार्गेट काय असते तर पिचिंग आणि तितकीच चांगली पिचिंग हाताळली नंदकुमार माध्यमातून कारण चौथं षटक आहे निर्णायक स्लॉग ओव्हर आहे जबाबदारी स्वीकारतोय यावेळेस मात्र खूप काळ हवेत आहे खूप जास्त उंच आहे लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय जजमेंट घेतोय झेल स्वीकारतोय आणि हा दाब असतो तिसरा संकेत इलेव्हन चंद्रपाडाला मित्रांनो जेव्हा खूप काळ हवेत चेंडू असतो खूप जास्त उंच असतो जवळपास 80 degrees हा चेंडू वरून तुमच्याकडे येतो आणि तेव्हा मात्र तो झेल स्वीकारणं खूप कठीण असतो पाहू शकताय किती चांगला जजमेंट किती चांगला बॉडी बॅलन्स त्या क्षेत्ररक्षकाचा आहे आणि त्यामुळेच मात्र हा झेल कन्वर्ट करू शकला आहे धावसंख्या झाले 36 धावा आतापर्यंत 2 बॉल्स डिलिव्हर करून झाले तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा होता कुठेतरी वाटलं होतं की 48 ते 50 पर्यंत धावसंख्या जाऊ शकेल पण इतकी चांगली धारदार गोलंदाजी असताना वाटत नाही की 45 वर धावा जाऊ शकतील का पाहूया अजून 4 चेंडू शिल्लक आहेत जेव्हा अमित आणि रुपेश खेळपट्टीवर होते तेव्हा धावांचा ओघ वाढलेला होता रिव्हर्स अटेम्प्ट केलाय गलीला क्षेत्ररक्षक नाहीये इनपिटच्या आत चेंडू अडवेपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते बघा राकेश हा खेळाडू तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय ज्याच्या माध्यमातून गेल्या सामन्यामध्ये चांगला खेळ राहिला होता म्हणून मेहनत पुरस्कार त्याला मिळाला होता आणि या सामन्यात सुद्धा एक जबरदस्त षटकार त्याच्या बॅटमधून आलाय धावसंख्या झाले ती म्हणजे 37 धावा पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मार्क सज्ज होतोय नंदकुमार राईट आर्म ओव्हर द विकेट
यावेळेस आडव्या पट्टीने खेळले जाते, हॅमर केले जाते बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाते. पुढचा सामना असेल तो म्हणजेच हसोबा नगर आणि राजावळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये तयारायचे. हसोबा नगर आणि राजावळी दोन्ही संघाच्या कर्णधाराने लगेच यायचं टॉस बॉक्स मध्ये, जिकडे संदीप गवंड सर पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील. या चौथ्या षटकाचा पुढचा बॉल नदी कुमार जिम्बार्कोसाचे धावसंख्या झाले 38 धावा. यावेळेस मात्र कुठेतरी बॉलला फॉलो नाही केलंय, लांबून खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव बाईची ऍड केली जाईल, संपर्क होत नाही बॉलचा. खूप चांगला ऑफ कटर आहे, तितका चांगला लेग कटर हाताळत जातो, कॅरम बॉल देखील कधी कधी हाताळतोय. आणि म्हणजेच काय सरळ आणि त्यानंतर आत वळणारे बाहेर वळणारे हे तीन चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले जातात. आपण पहिला चेंडू खूप वेगाने बाहेर वळला होता, त्यानंतर पुढचा चेंडू आत वळला होता. यावेळेस बोटांची जादू थोडी कमी पडल्या. यास पंचाचा इशारा येतोय, तत्पूर्वी मात्र एक धाव वेगाने कम्प्लीट केली जाईल. 2 धावा व्हाईटच्या ह्या ऍड केल्या जातील. धावसंख्या जाईल 41 रन्स 41 धावांवर. पुढचा बॉल नंदू या षटकाच्या उत्तरार्धामध्ये कुठेतरी चूक करतोय आणि त्या चुकीचा फायदा होतोय तो म्हणजे संकेत 11 संघाला. यावेळेस इन साइड आउट खूप चांगला स्लॅश पाहिला होते, चेंडू आता निघून जातो डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चार धावसंख्या झाली 45 धावा आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान असेल सिद्धिविनायक चंद्रपाडा संघासाठी. 24 चेंडूमध्ये 46 धावा पूर्ण कराव्या लागतील. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, जिकडे माझे साथी समालोचक मित्र आणि संदीप गामंत सर या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील. मी व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सन्माननीय दीपेश पाटील आणि निखिल पाटील यांना विनंती करतोय, प्लीज आपण या टॉस बॉक्स मध्ये या. यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. 4 षटकांचा मॅच असेल. भूषण माझ्या समेत आहे, हसोबा नगर संघाचा कर्णधार, आणि दुसऱ्या बाजूला भूमित हा सोरा 11 राजावळी संघाचा कर्णधार. दीपेश पाटील दिल्ली टील मास्टर रन मशीन अंकुश मूर्ती जुजेंद्र संघाची आणि एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस उडवतोय. आता सांगायला नको की टॉस मध्ये काय दडलंय. टॉस करतोय द ग्रेट मराठा परिवार असं या टॉस मध्ये निश्चितच द ग्रेट मराठा परिवार असं आलंय. यस भूषण 4 षटकांचा मॅच होतोय, टॉस तुम्ही जिंकलायत, दुसऱ्या फेरीतील मॅच मध्ये आता काय निर्णय घेणार. क्षेत्ररक्षण प्लेइंग 11 मध्ये एखादा बदल केलाय, नवीन चेहरा बघायला मिळेल. नाही काही नाही, जे आहे तेच. मागच्या झालेल्या चुका आता सुधारण्याकरता मॅच संपल्यानंतर काही टीम मीटिंग केली होती? नाही मीटिंग नाही केली. काय समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 30-35 धावापर्यंत. पहिल्या मॅच खेळताना मजा आली का? हो खूप मजा आली. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मम्मी टॉस तुम्ही हरलात, जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? फलंदाजी म्हणजे आता तुमच्या मनाप्रमाणे सर्व झाले. फलंदाजी करताना 4 षटकात किती धावा बनवण्याचा आता ध्येय असेल, कारण ही जी आता वाट असेल ती काही तेवढी सोपी वाट नसेल, पुढच्या वाटा तुमच्या कठीण होत जातील. आम्ही 45 ते 50 धावा बनवण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच अपेक्षा आम्ही करू एक टफ मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. नक्कीच नक्कीच. तुम्हाला या खेळपट्टीवर खेळण्याकरता मजा आली, कसं वाटलं? ह्या खेळपट्टीवर खेळताना दरवेळी मजाच येते. प्रेक्षकांबद्दल तुम्ही काय म्हणाल, इतका चांगला प्रेक्षक वर्ग प्रत्येक वर्षी या ठिकाणी असतोय. इथे मॅच प्रत्येक मॅचला प्रेक्षक भरपूरच असतात, त्यांच्याबद्दल तुम्ही काय फील करतायत? खूप बरं वाटतंय त्यांना बघून. आम्हाला बघायला येतात लांबून लांबून, गावातून येतात बघायला टाइम काढून. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. काटे की टक्कर हा पुढील होणारा मॅच असेल आणि इथे अहवाल असा आहे टॉस जिंकलाय तो हसोबा नगर संघाच्या कॅप्टनने भूषण याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात आहे ते सोरा 11 राजावळी या संघाला. होणारा पुढील मॅच असेल. चला पुन्हा आम्ही तुम्हाला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर मनीष पाडील. ओटीयू मनीष. थँक्यू संदीप सर. चला सामना ऑन करायचा प्लीज. वी रिक्वेस्ट टू यू अर्ली की तुम्हाला या पूर्ण दिवसभरामध्ये वेळेचं बंधन असेल तर प्लीज सायबा ग्रुपचे भविष्य पाटील देखील आहेत, आपण खेळपट्टीवर पाहू शकताय, म्हणजे सॉरी आउटफिल्डवर पाहू शकताय. सर प्लीज वेळेबद्दल सहकार्य करा. वी रिक्वेस्ट टू यू.
आव्हान आहे ते म्हणजेच 46 धावांचं आणि 46 धावांचं आव्हान पूर्ण कसं होईल तुमच्यापर्यंत पोहोचवतील मित्र मणेश शिवकालीन समालोचक त्यानंतर शिवसेनेचं अभ्यास असं समालोचक संदीप गावट सर थँक्स मनीष पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं धावपळकर धावा सुमित चार षटकांमध्ये त्या 45 धावा 11.25 च्या सरासरीने आणि 46 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय दुसऱ्या इनिंग मध्ये चेतन मावरे आणि चेतन पवार हे दोन खेळाडू आता सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाचे दोन्ही संघाच्या हार्दिक शुभेच्छा कैलास साठले तयार पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लेग ब्रेक जास्त होतोय आणि या अतिरिक्त धावपळीचे खाते उघडले धावसंख्या एक पहिला चेंडू सोळा टाकलाय चांगला प्रेक्षक वर्ग आपल्याला बघायला मिळतोय द ग्रेट मराठा चषक 2021 हाचा हा शानदार आयोजन इनफील्ड वाढून चेंडूला हवेमध्ये टोवलंय शतरक्षकाला अंदाज घेता आला नाही रुपेश गोवारी इथे काय नेमकं चुकलंय कदाचित हवेचा वेग जास्त असावा अंदाज त्याचा चुकलाय चेंडू अडवताना त्याला थोडासा त्रास झालाय धावसंख्या 2 ने पुढे सरकली धावसंख्या 3 येस रुपेश दुखापत वगैरे झाली नाही ना रुपेश दुखापत झाली असेल तर कळवा धावसंख्या धावपळकर 3 सुरेश भोईर सुद्धा क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता उपस्थित झाले 108 कोलोटपाचा चेंडू वाईड यॉर्कर चेंडू टाकायचा प्रयास होता गोलंदाज असा मिड ऑफ मध्ये फलंदाजाने हा चेंडू खेळला एका धावांची धावसंख्या झाली ती 4 चालू असलेल्या मॅच मध्ये दुसऱ्या फेरीतील मॅच मध्ये संकेत 11 चंद्रपाडा संघाविरुद्ध सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाला 46 धावांचं आव्हान आणि आव्हान करण्याकरता स्वीकारण्याकरता चेतन मात्रे चेतन पवार हे दोन खेळाडू उतरलेत खूप मजा आली या 4 दिवसाचा माझा अनुभव मी बघितला चांगलं आयोजन नियोजन आणि बंधन ही प्रत्येक डावाची हा चेंडू इनफील्ड वरून पळवलाय चेंडू सीमारेषे बाहेर हाय अँड हँडसम बिगी बघितलं ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला होता थोडासा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता आणि बरोबर चेंडूच्या रेषेत येऊन चेंडूला खेळला गेलं लॉंग ऑन पट्ट्याबाहेर 6 धावण करता 6 धावण्याची धावसंख्या झाली ती 10 अजूनही 36 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्याकरता फ्लाइटेड चेंडू फसवा चेंडू धूर्तपणा त्रिपळा उद्ध्वस्त गॉन विकेट समाधान धावसंख्या 10 रिप्ले मध्ये काय फिरका वळवली होती फ्लाइटेड चेंडू टाकला होता कैलास साठले या गोलंदाजाने आणि असं वाटलं होतं की हा बीमार चेंडू असेल मात्र पडल्यानंतर त्या चेंडूचा जो लेंथ होती जो झोत होता तो खाली जाताना दिसला आणि त्रिपळा उद्ध्वस्त झाला फलंदाजाचा धावसंख्या धावपळकर पुढे सरकले धावसंख्या पोहोचली 10 आणि विकेटचं झालं पतन या दोन संघांदरम्यान जरी कुठला संघ जिंकला तरी आदरणीय सन्मान्य लोकेश बेंद्रे यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले मचान ग्रुप तर्फे गोलंदाज तयार धावपळकावर धावा लगेच 1 ने पुढे सरकतोय धावसंख्या झाली ती 11 जिंकणाऱ्या संघाला मचान ग्रुप तर्फे 1500 रुपयाचं पारितोषिक असेल लोकेशजी बेंद्रे यांनी आमच्या या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 1500 रुपये पाठवून दिलेत धन्यवाद लोकेशजी चांगले क्रिकेटर आहेत आणि चांगले कार्यकर्ते सुद्धा आहेत गोलंदाज तयार कैलास साठले शेवटचा चेंडू काय चांगले चेंडू वळण दिलेत वळणदार चेंडू पाहायला मिळत आहेत गोलंदाज कैलास साठले याचे
धावफळकावर धावा लागल्या ते 11 षटकाची झाली समाप्ती। आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता। घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया मधुर संगीत। आपल्याला आज बघायला मिळाला जूचंद्र परिसरातील संघ खेळले। नायगाव पूर्व जी क्रिकेटची असोसिएशन आहे त्या असोसिएशन अंतर्गत मॅचेस आपण बघितल्या। पहिले षटक संपले, पहिले षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या त्या 11 नंबर 2 चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय भावेश। आदरणीय सन्मान्य रणजित किनी साहेबांनी करून भावेश पाटील साठी प्रत्येक विकेट करता 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय। आरके एंटरप्राइजेसचे मालक कुमार रंजित प्रकाश किनी यांच्याकडून भावेश पाटील करता प्रत्येक विकेट साठी 500 रुपये। ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता, बीट करून जाणारा चेंडू आहे, चांगला चेंडू गोलंदाज भावेश पाटील याचा। धावसंख्या धावपळकावर आहे ती 11। हे षटक प्रगतीपथावर आहे दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट टाकलाय समोर फलंदाज अनिकेत बोमटे। विशेष पद्धतीने चेंडू खेळलाय, निवडलाय, मिड ऑफ मध्ये चेंडू गेला, एक धाव, एका धावांची धाव संख्या झाली ती 12। खरोखरच क्रिकेट हा खेळ तुम्हाला खेळायचा असेल तर डोक्यांचा वापर, बुद्धिमत्तेचा वापर असणं फार गरजेचं आहे। शांत डोक्याने क्रिकेट हे चांगल्या पद्धतीने खेळलं जात, म्हणूनच या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्या खेळाडूने। आता टॅप केलं या चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये, एक धाव, एका धावेनिशी फलंदाजाने स्ट्राईक रोटेट केली। चेतन म्हात्रे आणि अनिकेत भोमटे बाद झालेला फलंदाज चेतन पवार एका षटकार निशी तो बाद झाला। दोन चेंडूमध्ये 6 धाव बनवल्या, त्रिफळाची पद्धतीने बोल स्वरूपात शिकार बनला कैलास असा। चेंडू आता चांगला वळवलाय, व्हाईटचा इशारा असेल, डावेष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू आहे। या अतिरिक्त धावेनिशी धाव संख्या झाली ती 14 धावा, 46 धावसंख्येचा पाठलाग होतोय। मॅच सुरू आहे सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा विरुद्ध संकेत इलेव्हन चंद्रपाडा। पुढचा चेंडू इंदियार इनर एज लागले, यष्ट्यांच्या पाठी मागे डीएम, म्हणजेच आपण बघतायत अमित म्हात्रे कोणतीच चूक करत नाही, विकेट झालं पतन, धावसंख्या 14। वेलकम बॅक द ग्रेट वर्णा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता आयोजित केलेली ही द ग्रेट मराठा चषक 2021 ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि एक विकेट नुकताच प्राप्त केलाय गोलंदाजाने। आदरणीय सन्माननीय आर के एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाने पटकावलंय। धावसंख्या आहे धावपळकावर 14, गोलंदाजी मार्गावर भावेश पाटील त्याच्या कोट्यातील शेवटचा चंडू। ओ ऑफ स्टंप छपवून खेळायचं होतं भावेशला, आणखीन एक यश, चांगली क्लासिकल गोलंदाजी, दोन षटक समाप्त, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आहे तर 2-14। आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 32 धावांची आवश्यकता। बघू शकतायत कशा पद्धतीने हा फलंदाज बाद झालाय, येस बघितलं, हा चेंडू मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने पीस होणारा होता, पायवर चेंडू आदळलाय, चांगल्या पद्धतीने हा चेंडूला कव्हर केलं गोलंदाजाने। फलंदाजाला मात्र ते कव्हर करता आलं नाही आणि पालचीची अपील केल्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलं। लेग बिफोर द विकेट, धावसंख्या 3-14, 12 बॉल आणि सुवायच्या सरासरीने 32 धावांची आवश्यकता।
नवीन फलंदाज जुगल वाडील आणि नंदकुमार रावते। पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नंदकुमार। चांगला खेळ, चांगला क्रिकेट बघितलं जातोय। खरं तर 17व्या षटकामध्ये ब्रिटिशांनी हा खेळ आपल्या भारतामध्ये आणला। ब्रिटिश लोक जाता जाता भारताकरता बऱ्याच काही गोष्टी देऊन गेल्या आणि त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट हा खेळ जो आज प्रत्येक युवा पिढीच्या रक्तारक्तामध्ये भिनलेला आपल्याला दिसून येतोय। जेलसाठी पारितोषिक विपुल डीएम आणि भावेश करता लागलाय। कशाही प्रकारचा झेल टिपला तरी विपुल भावेश आणि अमित मात्रे डीएम यांच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय कुमार रणजित किनी साहेबांकडून। आता 11 बॉल 32 रन्स ऑफ स्टंपवर सफल झालाय। बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू खेळलाय। एकदा पूर्ण शतरक्षकाच्या आवाकापासून दूर चेंडू एक नाही दोन नाही तीन नाही सरळ चार धावांकरता फरार। शतरक्षकांनी काय आळस केला। आळस हा माणसाच्या प्रत्येक कामामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे। तो झटकायला हवा। इथे चार धाव मिळत आहेत। चार धावांची धावसंख्या पोहोचली ती 18 वर। आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 28 रन्सची आवश्यकता। ओ पिचिंग आउट साइड द लेग स्टंप। अजित मात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। पायावर जरूर चेंडू आवळला मात्र तो कसा पडलाय हे दाखवलं जातं गोलंदाजाला। धावसंख्या आहे ती 18 धावा 9 बॉल आणि 28 रन्स। 9 चेंडू 28 धावा। पुढे सरसावून खेळायचा प्रयास। सॉफ्ट डिसमिसल गॉन। जुगल इज गॉन। चांगला चेंडू टाकला गोलंदाजाने। चांगली लाईन ठेवले। फलंदाजाला कव्हरच्या वरून खेळायचं होतं मात्र त्याचा अंदाज चुकला गेला आणि सरळ चेंडू शतरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय। 2 षटक 4 चेंडूची समाप्ती जिंकण्याकरता 47 धावांचं लक्ष असताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाची धावसंख्या आहे 18 धावा 8 बॉल आणि 28 रनची आवश्यकता। नवीन फलंदाज अक्षय माडकर। अक्षय माडकर आणि नंदकुमार रावते जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी हम किसी से कम नाही दाखवावे लागेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाला। मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता नंदकुमार रावते। मेडल ऑल टाकली होती नंदकुमार रावते आणि हा चेंडू खेळलाय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात। एकदा पूर्ण कार्पेटच्या साहाय्याने चेंडू आला होता। बघता बघता 2 धाव मिळतात। 2 धावांची धावसंख्या झाली 20। 7 बॉल आणि 26 रनची आवश्यकता। 7 चेंडू 26 धावा। या षटकातील शेवटचा चेंडू विपुल पाटील एक अतिशय चांगला खेळाडू आहे आदर्श खेळाडू आणि तो लॉंग ऑफ मध्ये शतरक्षण करतोय। कुमार रणजित किनी साहेबांकडून पारितोषिक लावले। विपुल यांनी जर झेल टिपला तर 500 रुपये। भावेश पाटील यांनी झेल टिपला 500 रुपये। डीएम यांनी झेल टिपला 500 रुपये। ओहो खरं तर फलंदाजाला खेळण्यासारखा चेंडू होता। डावेष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू व्हाईटचा इशारा। धावसंख्येत 1 ने भर। धावसंख्या पोहोचली 21 वर। 7 चेंडू 25 धावा होऊ शकतात। 1-2 मोठे फटके यायला हवेत। प्रयत्न करा यश तुमच्या जवळ येईल। आडव्या बॅटचा वापर एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं। स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक पोहोचतोय। 1 धाव पूर्ण। दुसरी धावे करता फलंदाज धावलाय आणि या 2 धाव पूर्ण होत आहेत। याच बरोबर 3 षटक समाप्त होत आहेत। 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाची धावसंख्या 4 गडी बाद 23 धावा। 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 23 धावांची गरज। हाफ मॅच समोर तुम्ही बघतायत। चेतन पवार 2 बॉल मध्ये 6 रन्स केले। चेतन यांनी 6 बॉल मध्ये 4 रन बनवले। जुगल यांनी 4 बॉल मध्ये 4 रन बनवले। नंदकुमार रावते 2 चेंडूला सामना करून 4 धावसंख्येवर खेळतोय। 12 6 बॉल आणि 23 रनची आवश्यकता।
कस असेल आता शत्ररक्षण, कस असेल आता डाबरे हाताचा फलंदाजाचा पावित्रा, त्याला हिरो बनण्याची संधी आहे, त्याला संकटमोचक बनण्याची संधी आहे. मेहनत जो जास्त करेल तो इथे पुढे जाईल. म्हटलं जातं की परमेश्वराने प्रत्येकाला एक हिराच बनवलाय, जो जास्त घसेल त्याची चमक वाढेल, जो जास्त संघर्ष करेल तो पुढे जाईल. आणि आता पुढे जाण्याकरता फलंदाज अक्षय माडकर गोलंदाजावर तुटून पडेल काय, मोठे फटके मारेल काय, लाईन अँड लेंथ गोलंदाजी करावी लागेल रुपेश गोवारीला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, पंचाने वाईट घोषित केलाय, एकने भर पडली, धावसंख्या एकने पुढे सरकते, धावसंख्या झाली ती 24. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता, 6 चेंडू 22 धावा. गोलंदाज तयार. आता आत वळणारा चेंडू होता, पंच ललित भोईर निरीक्षण करतात. बघितला दबाव जो आहे तो दबाव मधून बाहेर निघण्याकरता फलंदाजाला मोठा फटका खेळावा लागेल, तसं काही होताना दिसत नाही. फुटवर्कचा अभाव दिसतोय, फुटवर्कची कमतरता दिसतोय. आता खेळ आहे सरळ बॅटने, चेंडू हवेत आहे आणि आता मात्र फुटवर्कला नेटवर्क आलंय, चेंडू सीमारेषे पार, लॉंग ऑन पट्ट्याबाहेर, हा षटकार. सहा धावांची धाव संख्या पोहोचली 30 वर, स्कोर मूव्ह ऑन 30. आता 4 चेंडू आणि 16 धावांची गरज, 4 बॉल 16 रन्स. पुढील होणारा मॅच हसोबा नगर विरुद्ध 16-11 राजावळी असा आहे. आणि टॉस जिंकल्यानंतर हसोबा नगर संघाने फिल्डिंग स्वीकारले, फलंदाजी करता तयारीमध्ये राहायचं आहे ते 16-11 राजावळी संघाने. डावी इष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू, पंच दोन्ही हात हवेमध्ये खुले करतायत, दॅट्स वाईट. अतिरिक्त धावांची धावसंख्या 31, 4 बॉल आणि आता 15 धावा होऊ शकताय, प्रयत्न करणं गरजेचं असेल. 4 बॉल 15 रन्स. ओ यस, डीएम यांनी कॅच टिपलाय, 500 रुपयाचा मानकरी तो ठरलाय, 500 रुपयाचा हकदार तो ठरलाय. कुमार रणजित किणी यांच्या सौजन्याने 500 रुपये त्याला वितरित केलं जाईल. तर एका बाजूला मचान ग्रुप लोकेश बेंद्रे अँड टीम यांच्याकडून 1500 रुपयाचा पारितोषिक, कुठला संघ पटकावेल हे आपण बघणार आहोत. धाव फळकावर धावा आहेत, त्या सध्याच्या स्थितीला 31 धावा, 3 चेंडू शिल्लक, 3 बॉल मध्ये 15 रन्स, 3 चेंडू 15 धावा. मी एकमात्र खेळाडूला या 15 धावा करताना बघितल्यात, प्रताप भोईर याला बॅड लाईट मध्ये. नवघर संघाचा अक्षय सोनी हा गोलंदाज होता. निश्चितच 18 जानेवारीचा तो दिवस होता, 18 जानेवारी 2018 मध्ये तपस्या प्रतिष्ठान चषकामध्ये 3 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असताना. आणि अक्षय सोनी मात्र जेम्स बॉन्ड रॅली मध्ये खेळला होता आणि अक्षय सोनीच्या अगेन्स्ट त्याने 3 बॉल मध्ये 15 धावा पूर्ण केल्या होत्या, 3 उत्तुंग षटकार त्यांनी खेचले होते. 3 बॉल 15 रन्स, फलंदाजाचा पावित्रा व्यवस्थित नव्हता, फुटवर्क नाही आणि म्हणूनच इथे दबाव वाढलाय. धावसंख्या 31 वर थांबले, 2 बॉल 2 बॉल मध्ये 15 रन्स. म्हणजेच संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघ पकड बाजूत करतो या मॅचवर. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू गेलाय, 1 धाव पूर्ण, 1 धावांची स्ट्राईक रोटेट केली, धावसंख्या 32, 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची गरज, 1 बॉल 14 रन्स. चांगला खेळ अपेक्षित होता. चेतन पवार, चेतन म्हात्रे, अनिकेत बोमटे, जुगल पाटील मात्र यांनी निराश केलंय, मिस केलंय. अशा रीतीने मॅच जिंकलाय तो संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघाने. अभिनंदन संकेत इलेव्हन टीम, हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर आपण पडा. मॅन ऑफ द मॅच